मेरे को तो लगता है जो ओरिजिनल जो शिवसेना है, वाघांची शिवसेना, ही वाघांची परंपरा आहे. ती वाघांची परंपरा जे उद्धव साहेब आहेत ते जिंकणार आहेत. महाराजांची ही भूमी ही आहे. अमित शाह तर म्हणतात की असली शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही आहे. अमित शाह पहिला असली गुजराती नाही आहे. ते फेकू आणि तडीपार हे दोन अनपढ आज भारताला लागलेलं काळीमा आहे, कलंकित हे दोन लोक आहेत. पी एमची परंपरा किती मोठी आहे, शिकलेले आहेत, सगळे आहेत, सगळं वेल मॅनेज करून त्यांनी सगळं डेव्हलप केलेलं आहे, भारत स्वतंत्र केलेला आहे. हे लोक त्यावेळी कुठे नव्हते, हे त्यावेळी ब्रिटिशांचे खबरे होते. भज्जी शज्जी गँग जी आहे ती त्यांची बुटचाटूपणा करून आपली पोट भरत होती. आता पण ते तेच करत आहेत, सगळ्यांना जाती जातीमध्ये भांडणं लावून सगळं हे करायचं. आता महाराष्ट्रातच बघा, तुम्ही म्हणता एकनाथ शिंदे की उद्धव साहेब, एकनाथ शिंदे कोण आहे? शिवसेना ही एक फॅक्टरी आहे आणि एकनाथ शिंदे त्याचा रिजेक्ट झालेला माल आहे. तो रिजेक्ट झालेला माल पळाला, ईडीच्या भीतीनं जो पळाला तो गेला कुठे? गुजरात. गुजरातून कुठे गेला? गुवाहाटी. गुवाहाटीतून गोव्यातमध्ये डान्स करत होतात, नाच दारू बिरू पिऊन नाच करत होतात. हे निःशुल्क आहे, महाराष्ट्राला लागलेले कलंक आहे आणि हे कलंक धुण्यासाठी सगळा मराठा एकटवलेला आहे, महाराष्ट्र एकटवलेला आहे. एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे जे नेते आहेत ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे पहिले माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी मातांनो म्हणत होते, आता बोलत नाहीत. त्यांनी हिंदुत्व सोडलं. तो काही बोलेल हो, चोराला काय, चोर कधी हे बोलणार आहे? तू मग त्याच्याजवळ उद्धव साहेबांजवळ यांनी राजीनामा दिला, मी भाजपबरोबर बसणार नाही, हा माझा राजीनामा घ्या, मी भाजपसमोर कधीच बसणार नाही. आणि नंतर काय झाला? भाजपबरोबरच पळाला. म्हणजे त्याची नीती काय ती बघा, त्याचं शिक्षण काय बघा. आता कोण जिंकेल? आता उद्धव बाळासाहेब साहेबचे अजर चौधरी, चौधरीचा झेंडा भगवा फडकणार. अहो हे धड राम मंदिर बांधू शकले नाही, ते राम मंदिर गळते आहे. ती संसद बांधली ती गळते आहे. सप्त ऋषींचा जो पुतळा बांधला ते वाऱ्यात उडून गेले. आणि मालवणला सिंधुदुर्गला जो पुतळा इव्हेंटसाठी गेला होता मोदीने, इव्हेंट तो 7-8 महिन्यात पडून गेला. ह्यांची असली कामं, थूक लावायची कामं डॅन्सिंग करता, एवढं इव्हेंटवर खर्च करायचा आणि सगळ्या देशाची वाट लावायची, जाती जातीत भांडणं करायची. आता लाडकी बहीण योजना जी आहे, लाडकी बहीण हे आत्ता त्यांना अटवली, हां ते 50-50 खोके खाऊन झाले, त्यातला एक पण पैसा खर्च नाही केला आहे. हे आमचे तुमचे आमचे पैसे एक भूलथापा करून त्यांना हे करतायत. हां लाडकी बहीण समजली आहे, लाडकी बहिणीवर अत्याचार झाला बदलापूरमध्ये, तो आरोपी यांना मिळत नव्हता. त्यांचीच जी शाळा होती ह्यात लोकांची बीजेपीची, त्याला ते पकडू शकले नाही आणि तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला बळीचा बकरा बनवून मारला. तो मारलाच पाहिजे होता, फाशी गेला पाहिजे होता, पण ह्या लोकांनी पहिलाच एन्काउंटर करून टाकलं, काय पुरावे काय राहू नये, आणि ते जे पळाले दोघे ते काय ह्यांना मिळाले नाही आहे.